उपवासाला असे कुरकुरीत भजी खायला मिळाले तर उपवासाची मजा किती वाढेल, नाही का? तर येत्या महाशिवरात्रीला हे कुरकुरीत उपवासाचे भजी तुम्ही घरी ट्राय करा आणि ते कसे होत आहेत ते मला नक्की सांगा. या भज्यांबरोबर तुम्ही मस्त दही काकडी असा सुंदर बेत उपवासाला करू शकता. सो ही रेसिपी कशी करायची आणि त्यासाठी कोणते कोणते साहित्य लागत आहेत ते बघूया. त्यासाठी आपण जाऊया आपल्या किचनमध्ये आणि बघूया हे उपवासाचे भजी कसे करायचे ते. नमस्कार, हाय, हॅलो, कसे आहात सगळे? मी विनायक गायकवाड आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. आज आपण उपवासाचा एक प्रकार बघतोय. आज आपण बघतोय फराळी पकोडा, म्हणजेच उपवासाचे भजी. तर चला, जर उपवासाला हे भजी खायचे असतील तर हे भजी तुमच्या किचनमध्ये होऊन जाऊन दे. येत्या महाशिवरात्रीला बहुतेक जणांचे उपवास असतात, तर या महाशिवरात्रीला हे उपवासाचे भजी नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला कळवायला विसरू नका. तर चला, हे भजी कसे बनवायचे आणि त्यासाठी कोणते कोणते साहित्य लागतात ते बघूया आणि आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. तर उपवासाचे भजी करण्यासाठी आपल्याला लागणार आहेत किसलेलं रताळं. रताळं स्वच्छ धुवून मोठा मोठा किस करून घ्यायचा आहे. साधारण एक वाटी मी किस घेतलेला आहे. त्याच्यानंतर अर्ध्या वाटी बटाट्याचा किस आपल्याला घ्यायचा आहे, तो पण असा मोठा मोठाच किस करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर साबुदाण्याचं पीठ घेतलं आहे. साबुदाणा थोडे भाजून घ्यायचे तव्यावर सुके आणि मिक्सरला फिरवून त्याचं हे पीठ काढून घ्यायचं. हे साधारण आपल्याला 3 ते 4 चमचे लागणार आहे. जर पाणी लागलंच तर मी पाणी घेतलेलं आहे इथे. त्याच्यानंतर आपल्याला तेल लागणार आहे. साधारण 1 ते 2 चमचे शेंगदाण्याचं कूट लागणार आहे. कोथिंबीर घेतलेली आहे, ही ऑप्शनल आहे. काही जणांना उपवासाला चालते, काहींना चालत नाही, तर त्याप्रमाणे तुम्ही कोथिंबीर ॲड करायचे की नाही ठरवू शकता. त्याच्यानंतर मीठ घेतलेलं आहे. तुम्ही सैंदव मीठसुद्धा घेऊ शकता. तिखटानुसार एकदम बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची आहे आणि जिरे आहे. तर भजीचा बॅटर करण्यासाठी इथे मी मिक्सिंग बोल घेतलेला आहे. त्याच्यामध्ये किसलेलं रताळं आपल्याला घालून घ्यायचं आहे. साईडला आपण तेल तापत ठेवलेलंच आहे. बटाटा घ्यायचा आहे. हा जो बटाटा घेतलेला आहे तो मी सालीसकट किसून घेतलेला आहे. स्वच्छ धुवून सालीसकट किसून घेतलेला आहे. त्याच्यानंतर हिरवी मिरची घालायची आहे, थोडं जिरे, थोडी कोथिंबीर, थोडं मीठ, दाण्याचं कूट आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. सो हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स केलेले आहेत. एक्स्ट्रा पाणी घालायची काहीच गरज नाही आहे, कारण बटाटा आणि रताळा आहे त्याला स्वतःचा मॉइश्चर असतं. सो अजिबात पाणी घालायचं नाही आहे. आता साधारण 4 चमचे आपण साबुदाण्याचं पीठ ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. एकदमच घालायचं नाही आहे, अंदाज घेत घेतच आपल्याला घालायचं आहे. सो साधारण इथे छोटे 4 चमचे मी पीठ घालून घेतलेलं आहे. व्यवस्थित मिक्स करायचं, म्हणजे हे मिश्रण होल्ड होईल इतपत पीठ घालायचं आहे. म्हणजे आपण जेव्हा हे भजी तेलामध्ये सोडू म्हणजे ते सुटता कामा नये अशा कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे पीठ करून घ्यायचं आहे. सो इथे तेल आपलं व्यवस्थित तापलेलं आहे. इथे बॅटरसुद्धा आपलं रेडी आहे. आता आपण एक एक करून भजी सोडायचे आहेत. जास्त मोठे भजी सोडायचे नाही आहेत, एकदम छोटे छोटे भजी आपल्याला सोडून घ्यायचे आहेत. तेल व्यवस्थित तापलं गेलं पाहिजे. जसे आपण कांद्याचे भजी सोडतो त्याचप्रमाणे हे भजी आपल्याला सोडून घ्यायचे आहेत. एक बॅच आपण करून घेणार आहोत, त्यानंतर आपण दुसरी बॅच करणार आहोत. तुम्ही बघू शकता जर पिठाची कन्सिस्टन्सी व्यवस्थित असेल
तर भजी अजिबात तेलामध्ये विरघळत नाहीत किंवा सुटत नाहीत आणि असे अख्खेच्या अख्खे भजी तुम्हाला करता येतात. सो इथे बघू शकता छान क्रिस्पी गरमागरम उपवासाचे भजी आपले रेडी आहेत. व्यवस्थित काढून घेऊया. तुम्ही बघू शकता दिसायलाच ते इतके मस्त आणि क्रंची दिसत आहेत. आणि जनरली हे बाईट साईज भजी करायचे म्हणजे आपल्याला व्यवस्थित ते खाता येतात. आणि आता आपण टिश्यू पेपरवर हे काढून घेऊया. तर बघितलं मित्रांनो उपवासाची भजी किंवा फराळी पकोडे रेडी झालेले आहेत. तुम्ही पण हे नक्की करून बघा आणि प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तिथे बेल आयकन येईल, बेल आयकन दाबायला विसरू नका. म्हणजे यानंतर अशी इंटरेस्टिंग रेसिपी जेव्हा मी अपलोड करीन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही माझी कुठलीच रेसिपी मिस नाही करणार. अधिक अपडेट्ससाठी तुम्ही मला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर पण फॉलो करू शकता. त्याच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तर चला आता तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूया अशा एका फ्रेश एपिसोडमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या, पौष्टिक खा आणि खुश रहा. धन्यवाद.